किती बाग आहे म्हणले, किती क्षेत्रामध्ये? 20 गुंठे. किती झाडे आहेत? हे सगळे 450 झाडे. दोन रोपांमधलं अंतर? हे 8x6 आहे. दोन ओळीमधलं अंतर? नाही, ओळीमधलंच अंतर. दोन रोपांमधलं अंतर 6 फूट आणि ओळीमधलं अंतर 8 फूट. लागवड केल्यानंतर पेरू कधी सुरू झाले? पेरू हे 9व्या महिन्यातही चालू होतात. आणि जर आपल्याला बा झाड चांगलं डेव्हलप करायचं असेल तर 1 वर्षानंतर आपण जर बार धरला तर अधिक चांगलं. एकदा पीक घेतल्यानंतर पुन्हा दुसरं पीक किती दिवसांनी येतं? त्याला 12 महिने सतत फळं चालू राहतात. परंतु माल उतरल्यानंतर जर विश्रांती दिली तर झाडाला कोणत्याही पण मानवाला काय आणि झाडाला काय एक सजीव आहे ते, आणि त्याला ती विश्रांती मिळणं गरजेचं. मग आम्ही फळधारणा चांगली होती, आणि मोठं होता, साईज होती. 3 महिने आम्ही त्याला विश्रांती देतो आणि परत त्याची छाटणी करावी लागते. साधारण आता एवढ्या कमी क्षेत्रामध्ये लागवड केली, चांगली निगा राखता, वर्षभरामध्ये किती पैसे होतात? खरं सर, तुम्ही शूटिंग घ्यायला त्याचे माझे काय 4-4.5 लाख रुपये होतात. 4.5 लाख रुपये? 4 ते 4.5 लाख. किती गुंठ्यामध्ये? 20 गुंठ्यामध्ये. काय कुठली औषधं खतं वापरता? हार त्याला काय आम्ही काय त्याला कार्पर वगैरे वरती मायक्रोटन 22 टीन ब्लॅटॉक्स वगैरे आणि त्याला आपला मिलीबग उडे म्हणून काय ते औषधं सोडायची. तर ते आपण अनेक वेळा पाहतो पेरूच्या बागेला बाहेरनं प्लास्टिकची पिशवी लावलेली असते. हां, ते पांढरी माशीचा प्रादुर्भाव म्हणून डंक मारू नये म्हणून एक माशी असते. आणि ती कुठली माशी? ती फळमाशी म्हणून त्याला म्हटलं जातं. एक बारीक असते आपल्या माशीसारखी फळमाशी, तिनं डंक मारला का मग पेरू सडला जातो. म्हणून त्याचं संरक्षण म्हणून आपण फम आणि त्याला पिशवी घालावी लागते. आता पेरूची विक्री कुठे करता? आम्ही मॉलवाल्याला देतो आणि लोकलवाले इथे येऊन घेऊन जातात. दरवर्षी एवढे पैसे होतात? हो, थोडंफार 5-50 हजार कमी जास्त पण पैसे. तुमच्या मागे आंब्याची बाग आहे, तुम्ही त्याला सुद्धा प्लास्टिकचा कागद लावलेला आहे फळांना. हो हो, काय त्याचं कारण? ते संरक्षण, फळमाशीपासून संरक्षण व्हावं म्हणून त्याला आम्ही पिशवी घातलेली आहे. कारण आपण वर्षभर सुंदर आंबे निसर्ग आपल्याला देतो आणि थोड्यासाठी मग आपण परत ते वंचित राहतो त्याच्यापासून. ते कुठले आंबे आहेत? हा राजापुरी आहे. अच्छा, राजापुरी म्हणजे तो अजून मोठा व्हायचा आहे. एक शिंदू आहे त्याला पिशवी घातली. दुसरा केशर आहे त्याला पण पिशवी घातलेली आहे. मग आता आपण पेरूला पाहतो फळमाशी, आंब्याला पण फळमाशी? हो, आंब्याला पण फळमाशी हा टेप करते. मग ती एकच माशी का त्याचा प्रकार वेगळा? नाही, ती एकच माशी आहे. ती लाल लाल सर थोडी माशी असते आणि ती एकच माशी असते सगळी. त्याला कुठलं औषध वगैरे असं काही नाही? नाही, त्याला औषध नाही. ती काहीतरी औषध मारलं ती उडून जाते आणि औषधाचा अंश कमी झाला का तिथून परत डंक मारून जाते. आणि ती लहान वयातच मारते. ते थोडासा पेरू आता माझा एक चिकूच्या साईजचा झाला का ती डंक मारायला सुरुवात करते. आंब्याचे किती झाडे आहेत? आंब्याचं माझ्या तीनच झाडं आहेत, एक केशरचं आहे, एक शिंदू आहे, हा राजापुरी आहे. याची विक्री का घरी पाहुण्यारावळ्यांना? पाहुण्यारावळ्यांना, सगळ्यांना पाहुण्यारावळ्या आनंदाने द्यायचे. शेती किती आहे? मला एकंदर 5.5 एकर आहे. 20 गुंठ्यामध्ये तळं आहे आणि कसायला मला 4 एकर शेती. 4 एकर शेतीमध्ये माझी द्राक्ष बाग आहे आणि 20 गुंठ्यामध्ये पेरूची बाग आहे. ही जी पेरूची जात आहे कुठली जात आहे? ही पेरूची जात थायपिंक आहे आणि आता माझं हे 7वं पीक आहे. मी जे हे पेरू आणले त्यावेळेला आपल्या भागामध्ये कुठंच पेरू नव्हते, पण नगर भागामध्ये थोडे होते आणि लखनौ भागामध्ये जास्त पेरू असायचे. तर मी मोबाईलवरती याचा अभ्यास करत बसलो आणि मला ही थायपिंक म्हणून एक जात त्यावेळेला मोबाईलवरती ऐकाय म्हणजे बघायला मिळाली आणि मी तो छंद धरला. आता इकडून आणायची काय, तर मला एक घोडेगावचा माझा नर्सरीवाला मित्र भेटला. आम्ही लखनौवरून पुण्याला ट्रेनने रोपं आणली. त्यावेळेला पालघरवादला एक माणूस होता, माझी 500 झाडं आणि त्याची 500 अशी आम्ही 1000 झाडं आणली आणि त्यांनी 500 नेली, मी 500. तर ही थायपिंक म्हणून ही पेरू जात आहे. ही खायला इतकी सुंदर स्मूथ आहे. द्राक्ष पेरूमध्ये जो 100 वर जाती आहेत आणि ही सगळ्या पेरूचा आरोग्याला काय फायदा? पेरूमध्ये खूप चांगला आरोग्याला चांगले घटक मिळतात पेरूपासून. आता मला एवढा आहे माझ्याकडे. पेरू किती किलोचा एक तयार झाला? आता हा माझा 300 ग्राम ते 900 ग्राम ते 1 किलोपर्यंत माझा पेरू तयार होतो. 1 किलोपर्यंत? हो, 1 किलोपर्यंत. आणि आतमध्ये थोडा पिंक कलर आहे आणि याची बी इतकी स्मूथ आहे, सत दाताखाली दाबली जाते म्हणजे फुटली जाते. पेरूच्या जाती किती? पेरूच्या जवळ 102 जाती. माझ्याकडे पुस्तक आहे, 102 जाती पेरूमध्ये. खूप खूप वेगळेवेगळे पेरूच्या जाती आहेत. ही जात उत्पन्नाला पण चांगली, खायला पण चांगली. उत्पन्नाला चांगली आणि खायला फार चांगली. आणि ह्या जातीला जर शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जर थोडा इंटरेस्ट घेतला, आता का वळत नाहीत लोक मला माहीत नाही, परंतु युरोप मार्केटमध्ये ह्या जातीला खूप मागणी आहे.
कारण आपल्या भारतामध्ये गोड जास्त लोक खातात आणि परदेशामध्ये थोडं आंबट गोड खातात. तर ही किती सगळी झाडं आहेत? ही माझी 450 झाडं आहे. 450 किती गुंठ्यामध्ये? ही 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये वर्षाला उत्पन्न? यात साधारण माझं उत्पन्न सरासरी म्हणजे 10 ते 12 टन उत्पन्न निघतं. पैसे? पैसे 4 ते 4.5 लाख रुपये होतात. खर्च वर्षभराचा? त्याला 1.5 लाख रुपये खर्च येतो. 50% नफा होतो. हां, पन्नास. शेतकरी असं म्हणतात शेती परवडत नाही, शेती परवडत नाही. शेती परवडणार नाही हा वेडेपणा आहे. शेतीमध्ये प्रामाणिकपणे जर काम केलं तर शेती परवडते. मला एक सांगा साहेब, नोकरीला बँकेमध्ये म्हणून 8 तास काम करतो, एसटी मंडळामध्ये 8 तास काम करतो. कोणत्या क्षेत्रामध्ये जिथं नोकरीला आहे काय, तिथे 8 तास लोक काम करतात. मग शेतीमध्ये 8 तास काम करायला काय आलं? आपण या शेतीचे नोकर म्हणून वागलं पाहिजे. मी शेत म्हणून वागल्यानंतर शेती नाही परवडणार तुम्हाला. तुम्ही शेतीमध्ये पाऊल ठेवला का, मी ह्या शेतीचा नोकर आहे. घरी गेल्यानंतर तुम्ही शेत म्हणा साहेब, मला काय म्हणायचे, मनामध्ये मनाचे मांडे का, परंतु शेतीमध्ये गेलं मी नोकर आहे. 4 तिथं काम तुम्ही केलंच पाहिजे प्रामाणिक. सध्याची तरुण पिढी शेतीकडे वळायला मागत नाही, शेतीमध्ये काम करायला मागत नाही. काम करायला मागत नाही म्हणजे काय झालेलं आहे, आपला समाज हा एक वाहत चाललेला आहे. नुसतं चांगले कपडे घालायची, पुढारी वागतात, त्यांच्या मागावर विनाकारण फिरायचं आणि तो फिरतो म्हणून मी फिरायचं, म्हणून लोक कुठंतरी वाहत चाललेले आहेत. तर ही पद्धत थोडीशी तरुण मुलांनी थोडीशी काय सोडून दिली पाहिजे आणि आपल्या ज्याच्यावरती पोटपाणी आहे त्याच्यावरती एक लक्ष केंद्रित केलं तर जीवन जगायला. साहेब तुम्हाला सांगतो, 2 एकर शेतीमध्ये सुद्धा सुंदर जीवन जगता येतं. लई शेतीची सुद्धा गरज नाही. मी 2 एकर सांगितली, सुंदर शेती केली, शेतीसारखी कमाई नाही भाई, सुंदर जीवन जगता येतं. बोल लई नाही तुम्हाला मिळणार, पण सुंदर जर शेती खाऊन पिऊन सुखी राहता येतं, कोणाची बांधिलकी नाही. नोकरीला तरी नोकर म्हणतो. आणि आपल्याकडं दुसरं एक तुम्हाला सहज एक बा चिंतनात आलं, आपला समाज किती वेडा आहे. मला की भीती काय म्हणतो, लग्न जमवायला लागेल, तुमचा मुलगा नोकरीला कुठं आहे का, म्हणजे नोकर आहे का, पण मालक आहे का असं कोणी विचारत नाही. शेतीचा मालक नको, पण कुठेतरी मालक आहे का, कोणत्या व्यवसायाचा मालक आहे हे नाही विचारणार, नोकरीला आहे का. अरे मग तुम्ही नेमकं काय शोधताय, तो नोकर त्याला मालक विचारा, तो मालक आहे का, म्हणून मालक बनायला शिका. हेच आपल्या समाजाने थोडं चिंतन केलं पाहिजे. धंदे टाका, काही टाका, पण धंदे टाका, व्यावसायिक व्हा. व्यावसायिक व्हा.